नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, सर्वजण कसे आहात? मस्त मजेत आहात चिला? अशी आशा करते आम्ही पण मस्त मजेत आहोत. तर माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते मित्रांनो, मैत्रिणींनो. तर हे बघा, आमच्याकडचा निसर्ग सकाळचं वातावरण आहे. तर सकाळी बघा ऊन कसं पडलंय, की उन्हाळा असल्यावाने हे पहा. तर आणि ऊस वगैरे हिरवागार असा दिसतोय. तर सकाळचा निसर्ग खूपच सुंदर असा दिसतोय, मस्त असा बघा किती छान वाटतंय. सकाळी खरंच खूप मस्त वाटलं, मन म्हणलं छोटासा ब्लॉग करावा, करायला लागल्या. तर चला, मला भरपूर काम आहे मित्रांनो. आता कपड्यांच्या घड्या वगैरे घालून आवरून शेतावर जायचं आहे. तर शेतावर आज खुरपणीसाठी बायका आहेत, 5-7 बायका सांगितल्या त्या की भात खुरपण्यासाठी. तर माझे घरातले आवरावर चालल्या. यशराजला 2 वेळा उठवलं तर यशराज काही उठलेलं नाही. आणि आज मी दूध काढायला गेलेलं नाही, कारभाऱ्यांनाच घालवलं आहे त्यांना, कारण की घरी आवरावर करायची होती त्यामुळं. तर माझं चाललंय बघा कपडे वगैरे आवरायचे. मित्रांनो, माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात, कसे नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. एक शेतकरी जोडी तुम्हाला कशी वाटली? आणि यशराज पण आला आहे, दही अंडी असल्यापासून त्याला सुट्टी आहे. आणि आज सांगली जिल्हाच पूर्ण बंद आहे. ए परी, या इकडे. परीचं कसं चाललंय बघा. आणि परी आमची बेडशिवाय, सोफासेटशिवाय बसत नाही आणि झोपत नाही. आता सोफासेटची अवस्था तुम्हाला दाखवते मी परीनं काय केल्या. हे बघा, तक्या खाली पाडलाय. हे बघा, ही तिची खुर्ची आहे. तर तिनं सोफासेटचं कवर सुद्धा फाडून ठेवलंय. हे बघा, ये इकडं, इकडे ये, इकडं चल, ये इकडे, इकडे परे, ये इकडे, इकडे. यशला उठव, यश कुठं आहे? यश, यश कुठं आहे? यशराजला उठव, उठव लवकर त्याला. यश आवाज दे परीला, उठव त्याला, उठव, उठव. चढ दिसणे परी, त्यानं पाय हालवला तर कशी करते. उठव, उठव, पड दिसणे, उठव त्याला, उठ म्हणा परी. तर मित्रांनो, परी बघा किती मस्ती करायला लागल्या. यशराजला सकाळी उठवायला लागल्या. आणि आमची गोधडी पण फाडून ठेवल्या बघा, बघा असं करून लया बघा, आहे का, मस्ती भरपूर करत्या. आणि यशराजला काही झोपून देत नाही सकाळी. मी उठव म्हटलं की चालूच केलं तिनं उठवायला. बघा किती मस्ती चालल्या. ते उठत नाही तोपर्यंत तिचं चालूच असतंय. तो उठला की मग शांत होती, तोवर नाही. ते उठायसाठी किती म्हणजे किती खटाटोप करते की ते उठायसाठी. तो काय तोंडावरून गोधडी काढत नाही, ती गोधडी काढायसाठी किती प्रयत्न करते. भरपूर मस्ती करते. आणि संध्याकाळची आता वेळ आहे, दिवसभर आम्ही काम करून आलो आहे. आणि आता आल्या आल्या बघा त्यांच्या बरोबर लागले मस्ती करायला शेतावरून आलो. माझा चाललाय स्वयंपाक आणि परत चाललंय मस्ती. यशराज गेलाय दूध घालायला डेअरीत, आता तो आलाय. बघा किती मस्ती त्याच्याबरोबर करते. भरपूर मस्ती चालते तिची. आणि यशराज आता बोलतोय पप्पाच नाही, माझं पप्पा आहे ते. किती आता बघा तिची मस्ती, बघा किती चालली आहे तिला. म्हणलं कशी चालते परे. यशला बाजूला काढ, उठ म्हणाव तिथनं, तिथनं उठ म्हणाव, उठ म्हणाव.
मित्रांनो, परी लय त्रास देते आणि लय मस्ती करत्या, आणि यशराज नसला की शांत शांत असत्या. यशराज आला की एकही मिनिट ऐकत नाही, तर दोघं पण आमसने. तर मी आता म्हणते परीला विकून टाकायची, देऊन टाकायची, मग द्यावी का नाही द्यावी असं झालं आहे. तर यशराज नाही देऊन देणार झाला आहे कोणाला. मी परीला न्या म्हणतो आहे. तर भरपूर गिरायक आलं तिला, तर आम्ही दिलेलं नाही यशराज रडतो आहे म्हणून. तर मित्रांनो, मी देऊ का नको कमेंट करून नक्की सांगा, आणि कुणाला परी आमची पाहिजे आणि कुणाला आवडत्या त्यांनी कमेंट करा, नक्की आम्ही तुम्हाला देऊ आमची परी.